नमस्कार पंचवीस डिसेंबरची एक चिंताजनक बातमी यावल शहरातून आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून एक चौदा वर्षीय बालिका घरातून बेपत्ता झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे सदर बालिकेचा सर्वत्र शोध घेऊन देखील ती मिळून न आल्यामुळे अखेर यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे शहरातील शिवाजीनगर भागामध्ये चैताली सतीश महाजन वय चौदा वर्ष ही बालिका आपल्या आई आणि भाऊसोबत राहते तेव्हा आज शनिवारी सदर चैताली हिची आई आणि भाऊ शेतकामासाठी निघून गेल्यानंतर चैताली घरी एकटी होती अकरा वाजेपर्यंत आई आणि भाऊ यांच्या संपर्कात ती होती नंतर ती घराबाहेर निघाली व ती कुठे गेली हे कोणालाच समजलं नाही तेव्हा सायंकाळी चैताली घरी परत येईल म्हणून तिची वाट कुटुंबियांनी पाहिली मात्र ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबियाच्या वतीने सर्वत्र तिचा शोध घ्यायला सुरुवात झाली कुटुंब नातेवाईक आणि शेजारी पाजारी यांनी चैताली हिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेच मिळून आली नाही तेव्हा हातात झालेल्या कुटुंबियाकडून यावल पोलीस स्टेशन गाठण्यात आलं व यावल पोलिसात चैताली सतीश महाजन वय चौदा वर्ष ही बालिका आज सकाळी अकरा वाजयापासून हरवल्याबाबतची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण सहाय्यक फौजदार नितीन चौहान हवलदार अस्लम खान करीत आहे तेव्हा चौदा वर्षीय बालिका चैताली सतीश महाजन ही जर कुणाला आढळल्यास किंवा कुणाला कुठे दिसून आल्यास कृपया तातडीने यावल पोलिसात या संदर्भात माहिती द्या किंवा शिवाजीनगरात महाजन कुटुंबियाला कळवा असे आवाहन यावल न्यूजच्या वतीने मी आपणास करतो